विशाल शाह संपूर्ण टीम यायचं आहे प्रिया टीम टीम या रोहित गालांडे समता विद्यालयाचे हे दोन्ही शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत आदित्य प्रिया लॉजिस्टिक दीपक चव्हाण साहेबांची टीम आहे आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत जी टीम देखील चांगले खेळाडू या ठिकाणी सामील होते जरी पराभव झाला असेल परंतु चांगला खेळ खूप छान जय सर मॅचच्या दिशेने जाऊयात जसा वेळ मिळेल आपण कृष्णा सरांची एक बाईट घेणार आहोत यस पाहत राहा एक महत्वाचा सामना यानंतर आपल्या समोर धन्यवाद चंदूसर आपण मॅच कडे सहा धावा धावलकावरती आहे जयनेश पटेल आणि त्याच्या साथीला श्रीनिवास मोरिया ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे आघाडीची जोडी दहीसर बॉईज दहीसर मुंबई या टीम साठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते एक लेजेंडरी खेळाडू म्हणून ज्याने एक जलदगती गोलंदाज म्हणून सातत्यपूर्ण चांगला प्रवास प्रदर्शन करत असताना ज्या खेळाडूला पाहिलाय तो सिब्बान शेख हा बॉल खोल ऑन साईडला खेळा डिप मिडविकेटला क्षेत्ररक्षक श्रेष कदम श्रेष विद्याधर कदम हॅलेपॅक्टर रा बॉय ऑफ बांगरा म्हणून ज्या खेळाडूला प्रसिद्धी मिळाली तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्रक्षकाच्या भूमिकेमध्ये इथे पाहायला मिळाला आठ धावा धावलकावरती आहेत मॅचची सुरुवात पहिल्या बॉलवरती चौकार आला होता अगदी पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला श्रेष कदम आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय पुढचा बॉल घेऊन गोलून पुन्हा एकदा होत असताना सिब्बान शेख हाफ ट्रॅकर ऑन साईडला जयनेश पटेल जे पीच्या बाटमधून लॉन्गिमारिशेच्या बाहेर हा लाय सणसणीत चौकार जयनेश पटेल जे पी ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय मैदानाच्या चहू बाजूला पहा रिप्ले मध्ये बॅकफुटला आले हाफ पुल करत असताना जागा बनवली स्ट्रोक साठी इम्प्रोव्हाइजिंग स्ट्रोक सातत्यपूर्ण खेळण्यासाठी महारत आहे या खेळाडूला स्क्रीन वरती फरदिन काजीला आपण पाहतोय गेले दोन ते तीन पर्वामध्ये ज्या खेळाडूने यशाची अनेक उंच शिखरं गाठली राष्ट्रवादी चषक घाटकोपर ज्या खेळाडूला मालिकाभराची कार मिळाली आणि सातत्यपूर्ण प्रदर्शन प्रदर्शन आणि चांगल्या प्रदर्शनाच्या चा जोरावरती ज्या खेळाडूने मैदानं गाजवली आहेत स्क्रीनवरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय या खेळाडूमध्ये ना एक टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्याला आपण सातत्यपूर्ण पाहत आहोत ते दोन खेळाडू उद्योन्मुख खेळाडू म्हणून आहेत श्रेष्ठ कदम सध्याच्या घडीला स्क्रीनवरती बारा धावा धाफलकावरती आलात परंतु या जलदगती गोलंदाजाने डावखुरे हाताच्या गोलंदाजाने सातत्यपूर्ण चांगलं प्रदर्शन याच्या माध्यमातूनही पाहायला मिळालंय भिवंडीच्या अलिंगरचा असणारा हिमांशू पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय अलिंगर या छोट्याशा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोचामध्ये येण्यासाठी ज्याने अनेक मेहनत घेतली अनेक चांगलं प्रदर्शन केलं पाना अनेक वेळेला आपण खेळाडूंचे प्रदर्शन पाहतो अनेक वेळाला खेळाडूंची प्रसिद्धी पाहतो परंतु आपण एकंदरीत पाहिलं का ते किती प्रवास करतात सुमित डेकळे या पाठीमागे प्रथमेश ठाकरेला आपण पाहतो या खेळाडूंनी जो काय प्रवास केला अलिबागमध्ये स्पर्धा जिंकली जेथे अलिबागमध्ये एक मोठा करंडक रजनी क्रिकेटची स्पर्धा जिंकल्यानंतर ते रोयामध्ये आले रोह्यामधून चिपळून चिपळून नंतर पुण्यामध्ये आहेत काय प्रवास करतात हे हल्लीचे खेळाडू पुढचा बॉल घेऊन हिमांशू पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळेला खोलामध्ये श्रीनिवास एस टी रक्षकाचा भेद घेतलाय पंचांकडे अपील करण्यात आली आहे कोणत्याही पद्धतीचा प्रेशर दबाव कोणत्याही पद्धतीचा आवाज पंचांपर्यंत आलेला नाहीये आणि म्हणून की काय इथे खेळाडू नॉट आउट असेल सुमित भरत डेकली एस पाठीमागे हा चेंडू पहा अगदी कोणती मुवमेंट चेंडूने घेतली नव्हती अर्थात जो काही निर्णय पंचांचा यथायोग्य इथे पाहायला मिळाला पुढचा बॉल घेऊन बोलंदनाथ ही विकेटने लेफ्टेटने उजुएसीच्या बाहेर हलक्यात त्याने खेळले क्षेत्रक्षक पोस्ट जिथे एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाल प्रथमेश ठाकरे त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता स्क्रीनवरती ज्याला आपण पाहतो ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याला आपण पाहिलं आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर अलिबागच्या स्पर्धेमध्ये मालिकाभराचा किताब देखील त्याने मिळवलाय बैल ज्या ठिकाणी देण्यात आला होता मालिकाचा किताब म्हणून दहा फलकावरती धावा आहे तर सध्याच्या पटे दिला तेरा थर्टीन रन्स ऑन बोर्ड आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने मी नी निश्चितच म्हणेन की कोविड संपलंय परंतु सोशल डिस्टन्सिंग काय मेंटेन केले आहे हिमांशू पाटीलने चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना बॅट आणि बॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग काय चांगल्या दर्जाची मेंटेन केलेली पाहायला मिळाली दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक धाबा कमी इथे पाहायला मिळत आहेत स्क्रीनवरती पाहतोय आपण या स्पर्धेचे की या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय सचिन दादा ला, लालदास तापकीर साहेब यांना स्क्रीनवरती पाहतोय आपण हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने केलाय ऑरिजेंटल बॅट स्ट्रोक चेनुसी महारेशेच्या बाहेर जयनेश पडेल जे पीच्या बाटमधून आलाय हा चौकार चौकार पाहायला मिळाला संघाची धावसंख्या संख्या सतरा सेव्हन्टीन रन्स ऑन बोर्ड सतरा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आज मोठी नावं या मैदानावरती निश्चित पाहायला मिळतील ज्यांनी मैदाना क्रीडांगण गाजवलेत जैनेश पटेल रबर बॉल क्रिकेटमध्ये दहिसर बॉईज दहिसर या संघामधून चांगल्या परफॉर्मन्स हाफ आहे मिस टायमिंग राहिला फॉरिंग काजी चेंडूला जज करतोय प्रयत्नात चांगले होते झेल निसटला आणखी चेडू सीमारेषा ओलांडेल हा आलाय चौकार शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहूयात या बॉलला मिस टायमिंग राहिला होता एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जिथे चेडू काही काळ हवेमध्ये राहिल्यानंतर ऑन साईडला हा प्रयत्न चांगले राहिले होते बॉडीचं बॅलेन्स संतुलन बनवू शकला नाही हा क्षेत्ररक्षक विविध अँगलने दाखवण्यात येत आहे जवळपास आपण ही स्पर्धा सात कॅमेऱ्यांशी कव्हर करतोय आणि हा झेल आपण पाहिला होता विविध कॅमेरा अँगलने इथे दाखवण्यात येत आहे फरदिन काझीचे हे मुवमेंट पहा पुढचा बॉल घेऊन हिमानशू कमी गतीने आतली कट घेतली होती यशरक्षकाचा वेध घेतला आहे आणखीन एक चेंडू जिथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला डॉट बॉल आला हो डिंगडांग डिंगडाग ला लाईव्हवरती आपण आहोत या वरती जर ला का तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्यासोबत फोटो सेशन होत असताना पाहायला मिळाला पण आपण अनेक वेळा म्हणतो की फोटो काढायला वेळ लागत नाही सेल्फी घ्यायला वेळ लागत नाही परंतु अगदी त्याच वेळेला ना जी इमेज बनवायला वेळ लागतो ना जो एक आयुष्य ओलांडला जातो म्हणून आयुष्य वेचावं लागतं आपला वेळ व्यथित करावा लागतो मैदानावरती घाम गाळावा लागतो आणि तो त्या खेळाडूने गाळलाय म्हणून आज त्यांनी स्वतःची एक इमेज तयार केली आहे एकवीसा बाधा फलकावरती या स्क्रीनवरती आपण कृष्ण सातपुते यांना पाहतोय चर्चा जी मात्र होत असताना पाहायला मिळते खऱ्या अर्थानं एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन या खेळाडूच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष क्रिकेट वर्तुळामध्ये पाहायला मिळालं अनेक मैदानं ज्या खेळाडूने गाजवली अनेक कार बाईक्स ज्या खेळाडूने जिंकली आहेत गोलंदाजीमध्ये फेर बदल होतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कपती दाखल होत दा असताना पाहायला मिळतोय दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या टीमकडून गोलंदाजी मार्कपती अजर शेख याला आपण पाहतोय मुळूच हैदराबादचा है खेळाडू आहे हैदराबादची है बिर्याणी जितकी फेमस आहे ना त्याहूनही अधिक फेमस आहे या खेळाडूची गोलंदाजी सुमित भरत डेकले ज्याला स्क्रीनवरती आपण पाहत होतो गोलंदाजी मार्कवरती अजर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल आहेत रन्स ऑन बोर्ड पुढचा बॉल लोर फुलटोज आहे या वेळेला लॉग ऑफला केले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय फर्दीन काझीला बाउंड्री लाईन वरती ला आपण पाहतो कारण यष्टनच्या पाठीमागे सुमित डेकळेला पाहायला मिळत आहे पण ना खऱ्या अर्थानं अविनाश गोसाळकर माझ्यासोबत आहेत अविनाश गोसाळकर आपण सुरुवातीचा कालखंड पाहिला ना तर सुमित आउटफील्ड मध्ये जास्तीचं पाहायला मिळायचं जशी लिडिंग तो, ला ला तो करायला लागला ना यसनच्या पाठीमागे पाहायला मिळाला मला, ला। मला फुट नो नोबॉल चेक करण्यासाठी डीआरएस घेण्यात आलाय फ्रंट फुट नोबॉल इथे पाहिला जाईल चर्चा आपण करतो सुमित डेकळेच्या डेडिकेशनची कारण सुमित डेकळी यसनच्या पाठीमागे हल्ली काही दिवसांपासून आपण सातत्यपर्ण पाहतोय विराटची स्पर्धा मला आठवते कारण विराटच्या स्पर्धेमध्ये एक स्पर्धा जिथे खेळत असताना ज्याला बोटाला इजा झाली एसएनचा पाठीमागे येतो होता आ, हाताला टाके देखील पडले होते परंतु ज्या वेळेला डॉक्टरने सांगितलं मैदानामध्ये तो उतरू शकत नाही फ्रंटपुट नोबॉल चेक करण्यात येतोय आणि अगदी त्याच वेळेला आपण ग्राउंड स्टॉपचंही लक्ष भेदूयात की मैदानामध्ये खेळपट्टीची रांगोळी करायची आहे ग्राउंड स्टॉप ग्राउंड स्टाफ बोला मी आपलं लक्ष वेधेन कृपया लवकरात लवकर मैदानामध्ये या ग्राउंड स्टाफ बोला आपका आपको भिंती आहे मैदान के अंदर जल्द जल आपको आपर डिलेवरी आहे सर फेअर डिलिव्हरी सुमित डेकळेला डॉक्टरने सांगितलं होतं की तू जवळपास दोन तीन महिने उतरू शकत नाही मैदानामध्ये परंतु सकाळी डॉक्टरने ही गोष्ट सांगितली सायंकाळी सुमित डेकळे हसनच्या पाठीमागे पुन्हा पाहायला मिळाला होता हे क्रिकेटचं डेडिकेशन आहे त्याचा पुढचा बॉल घेऊन हजर पुन्हा एकदा सज्जोई यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोस्टोय त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत असताना धावा इथे रोखण्याचा प्रयत्न इथे निश्चित होईल कारण पहिल्या दोन षटकांमध्ये गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते धावा धाबा दहा विदाउट आहेत लॉस ही आघाडीची जोडी फोडावी लागणार आहे धावा इथे आल्यात पुढचा बॉल घेऊन घादा धर खोला टाकला एसटी रक्षकाचा वेध घेतो इथे मात्र शॉर्ट मॅन मध्ये क्षेत्ररक्षक जिथे तैनात आहे सिब्बान शेख याला आपण पाहतो येस एनच्या पाठीमागे आणखीन एक रन्स इथे मिळेल दाफलकावरती धावा चोवीस पाल मिळतात पूर्वार्धाचा खेळ चालू आहे आणि पूर्वार्धामध्ये जिथे एक चांगल्या दर्जाची बॅटिंग नंतर आपण बॉलिंग पाहतोय कारण पहिल्या दोन षटकांमध्ये धावा आल्या होत्या तदनंतर कमबॅक करणारे शिटक मुवमेंट शिफ्ट करण्यासाठी ना हवा आहे ते चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स बॉल देखील घेतली मिस टाइमिंग राहिलाय क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूचा खाली गोलंदाज पोहोचलाय बोल्ड एंड कॉट कॅच होईल तो पहिला बाद विकेट मिळवली आहे जयनेश पटेल होईल बाद क्रिकेटचे एक पूरक समीकरण राहिले जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात अझर ने विकेट मिळवली आहे विकेट मिळवली आहे जयनेश पटेल जी 24 ला एक नेक्स्ट मॅच शिरसा स्पोर्ट्स टीम आणि त्याच वेळेला निलेश दादा भिंताडे दोन्ही टीम रिपोर्टिंग करा नेक्स्ट मॅच शिरसा स्पोर्ट्स आणि निलेश निलेशदा स्पोर्ट फाउंडेशन मनन झटाकिया मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय पिता पुत्रांना आपण एकाच मॅच मध्ये खेळत असताना पाहणार आहोत बिपिनबाई झटाकी यांचा सुपुत्र मनन झटाकिया मी त्याच्या हातमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना चोवीस म्हणी जिंकायची पुन्हा अडबतीले ही लाख बादळे सिद्ध पुन्हा मनन झटाकियाला स्वतःला सिद्ध करावा लागेल या मॅच मध्ये कारण एक उद्योनमुख युवा टॅलेंटेड खेळाडू आहे हो आज कशा दर्जाचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे पिता आणि पुत्र एकाच मॅच मध्ये आपण खेळत असताना पाहतोय कारण एकंदरीत तिला शिवनारायण चंद्र पॉल पिता पुत्रांना आपण मैदानामध्ये पाहिलं हा बॉल आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न एसीच्या बाहेर सफल झाले फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला चेंडूने वळण घेतलं अदर शेखने इम्पॅक्ट टाकला या षटकामध्ये किंबहुना धाबा इथे कमी खर्च केलेला पाहायला मिळाला कंजूसी भरी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली केवळ आपण पाहिलं नाही या षटकामध्ये त्याने पाच बॉलमध्ये दोन धाबा खर्च केला एक विकेट मिळवली आहे एकंदरीत आपण कॉटन बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता हा बॉल हलक्यात आणि प्लेसमेंट चांगली एक सिंगल इथे प्राप्त करण्यात येईल सिंगलच्या मदतीने थर्ड जिथे तिसऱ्या षटकांचा खेळ संपला धाबा खर्च केले या षटकामध्ये अजर शेखने केवळ तीन विकेट मिळवली ती एक इथे या मॅच टर्निंग पॉईंट हे षटक इथे संपुष्टात आलं पंचवीस धाबा दहा फलका भरती खेळाडू बाद झाला खेळाडूंच्या माहितीसाठी पाणी जेव्हा तुम्हाला लागेल ला त्यावेळेला पाणी देण्यात येईल डीआरएस तुम्ही घेऊ शकता केवळ लेग बिफोर आणि कॉट बिहाइंड साठी डी आर एस तुम्हाला दिला जाणार नाही पंचवीस मिनिटांमध्ये पाच षटक तुम्हाला हाताळायचे आहेत सहा षटकांची मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक संघाला दिला जाणारा ड्रेस कोड्स प्रत्येक संघाला दिलं जाणारं जेवण किंबहुना या स्पर्धेचा आकर्षण बाब अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून विनाशुल्क प्रवेश या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय गोलंददीमध्ये फेरबदल प्रथमेश ठाकरेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदी मार्कवरती दाखल होत असताना भिवंडीच्या वारेट या छोट्याशा गावामधून तो आला आणि का प्रदर्शन सातत्यपूर्ण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं अलिबागमध्ये मिळवलेली बाईक असेल त्याच वेळेला चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करत असताना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं युवा आ खेळाडू मग सुमित डेकळेने कोणत्या कोणत्या खेळाडूंवरती जास्तीचा भरोसा दिला त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मला विश्वनाथ जाधवची आठवण होते मला इमरोज खानची आठवण होते कारण हे जे खेळाडू राहिले आहेत ना नेहमीच सुमित डेकळे नाही की माझ्यासाठी एक ट्रम्प कार्ड आहे की ज्या ज्या वेळेला मी त्यांच्यावरती भरोसा दाखवला त्या त्या वेळेला त्यांनी विकेट मिळून दिले चांगलं प्रदर्शन करून दिले मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश ठाकरे या वेळेला एक स्ट्राख कबारला खाली आलाय एक चांगला झेल शेष कदमच्या माध्यमातून टिपण्यात आला टिपला झेल संपला फलंदाजाचा खेळ मनन झटाकिया बात रिक्स घेतली होती हा स्ट्रोक खेळण्यासाठी अनेक वेळा आपण म्हणतो ना रिक्स घेतली की तोटा होतो परंतु जो रिक्स घेतो ना तोच मोठा होतो रिक्स घेतली फलंदाजाने तोटा झाला म्हणन झटाकिया बाद झालाय दा फलकावरती पंचवीस असताना खेळाडू क्रमांक दुसरा तंबूच्या आत्र्याला म्हणन झटा स्क्रीन वरती या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सचिनदादा लालदास तापकीर साहेब यांना आपण पाहतोय कृष्णा सातपुते यांना आपण वरती पाहतो आहोत विक्रमादित्य या खेळाडूला आपण वरती पाहतोय क्रिकेटची चालती बोलती अख्ख्याय का म्हणून या खेळाडूला पाहिलं गेला मैदानाच्या आतमध्ये रोहित नार्वेकर चतुर मैदानावरती दाखल असताना पाहायला मिळत आहे लेफ्ट हँडर खेळाडू आणि एक डेट ऑफ स्पेशलिस्ट अटॅकिंग इंटरने बॅटिंग करणारा एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातं ना तो रोहित नार्वेकर चतुरला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाफलकावरती पंचवीसला दोन रोहित नार्वेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बोरिवलीला बिलॉंग करणारा खेळाडू पुढचा बॉल अडव्या पाटणे खेळण्याचा प्रयत्न चेंडूर कॉट बिहाइंड विकेट रोहित नार्वेकर आला रोहित नार्वेकर गेला विकेट मिळवली आहे दुसऱ्या बॉलवरती प्रथमेश साखरेने ऑन अ हॅट्रिक काय बॉलिंग केले त्याने पहा वेगवान भन्नाट वेगाने केली जाणारी गोलंदाजी पहिलं षटक तो हाताळतोय पहिल्या दोन बॉलवरती दोन विकेट मिळवल्यात तर या ठिकाणी कृष्णा सातपुते सरांबरोबर आपण आहोत टेनिस क्रिकेटचा एक जबरदस्त खेळाडू किंवा टेनिस क्रिकेटचा आयकॉन टेनिस क्रिकेटचा ब्रँड हे खूप सारी आपण ओळख आहे कृष्णा सरांची कृष्णा सर पुण्यामध्ये एक विदाउट एंट्री फीची आणि एवढं भव्य दिव्य आयोजनाची स्पर्धा होते मी खरंच खूप आनंद आहे आनंद वाटतोय मला हे सगळं बघताना कारण भारतातील पहिली एक अशी टुर्नामेंट आहे पुण्यामध्ये जी आता चालू आहे त्रितेज करंडक महत्त्वाचं म्हणजे सचिन भाऊ ताकपीर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो अशी टूर्नामेंट ही जी कल्पना तुम्ही आखलेली आहे पहिल्या वर्ष म्हणजे आता ह्यांचं वर्ष सेकंड वर्ष आहे पण ह्या वर्षी खरंच खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि जेवढे बी टीम बत्तीस टीम सगळे खुश आहेत कारण त्यांनी काहीतरी वेगळे नियोजन आणि मी बघितलं प्रत्येक मॅचला प्रत्येक टुर्नामेंटला काहीतरी कॅप असते बॅट असते काय ना काय असतं पण सचिन भाऊने रोख रकमेत अकराशे रुपयाची एंट्री फी सॉरी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक ठेवलेलं आहे ते खरंच खूप मस्त वाटलं आणि महत्त्वाचं म्हणजे बेळगावमध्येच असे असं एक ठिकाण आहे कर्नाटकमध्ये की तिथं दो दोन इनिंगची फायनल होते पण ह्या वर्षी श्रीतेज करंडकमध्ये देखील ते फॉर्मॅट बघायला भेटणार आहे आणि जेवढे बी मा आमचे प्रेक्षक असतील सर्वांनी ऑनलाईनला डिंगडॉंग लाईव्ह यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही मॅचचा आनंद देखील घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या टुर्नामेंटसाठी आपले पुण्यातले जेवढे प्रेक्षक आहेत त्यांनी येऊन ह्या टुर्नामेंटचा एक आनंद घ्यावा ही मी विनंती करतो धन्यवाद सर पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येस एक चांगला शोक मिडविकेट क्षेत्रामध्ये इथे आलाय गंगाधर इंगोलेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालाय अवधूत पाटकरला आपण पाहतोय बोरिवलीच्या गोराई विभागामधून येत असताना या खेळाडूने देखील आज खुल्या गटामध्ये त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय दाफलकावरती धाबा सध्या परिस्थितीमध्ये सत्तावीस धाबा दाफोलकावरती आहे ट्वेंटी सेव्हन ऑन द बोट प्रथम साखरे बॅकफुटला येत असताना हलक्या हाताने प्लेसमेंट चांगली केली आहे कबड्डीच्या क्षेत्रामध्ये केलेला हा फटका इथे पाहायला मिळतो एक सिंगल इथे निश्चितच अवेलेबल आहे आणि ती इथे प्राप्त करण्यात आली आहे चांगल्या दर्जाची फेक धाव मिळाली एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने अठ्ठावीस धाबा दाफलकावरती पाहायला मिळतात ट्वेंटी एट रन्स ऑन द बोर्ड वारेट या छोट्याशा गावाला बिलॉन करणाऱ्या प्रथमेशने आज या गावाची ओळख म्हणून बसलाय ग्रामीण क्रिकेटमधून पुढे येणारा खेळाडू लोर फुलटो बॉल ऑन फेकी करण्यात येते तद्वर मात्र दुवेरीचा प्रयत्न करण्यात आलाय इथे विकेट मिळवली आहे चांगल्या दर्जाचा थ्रो पाहायला मिळाला ऑन द स्वरूपामध्ये बात ऑन हा नेहमीच डेंजरस थ्रो मांडला जातो आणि इथे विकेट पिळबळ प्राप्त करत असताना सांघिक यश मिळालंय खेळाडू बाद होत असताना आपण पाहतोय अर्थात तिसरा खेळाडू बाद झाला चौथा खेळाडू बाद झाला जा अठ्ठावीस जावा दहा फलकावरती असताना दोन तर निश्चितच मिळवल्या एकोणतीस बनल्या वेस्ट साइड साठी डीआरएस घेतलाय बॅटिंग टीमने इथे डीआरएस घेतलाय चॅलेंज केलं आहे पंचांच्या या निर्णयाला चला नेक्स्ट मॅच आपण दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात शिरसा स्पोर्ट्स आणि निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे लक्ष वेधूयात चला या आपण टॉस करणार आहोत त्याआधी आपला ड्रेस कोड्स आपण कलेक्ट करून घ्या आणि नियमावली या स्पर्धेची संपूर्ण आता यथायोग्य माहिती आपण मिळवा शीर्षा स्पोर्ट्स फेअर डिलिव्हरी आहे रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहील फिल्डिंग करणारी टीम सुमित ढेकळेचं लक्ष वेधूयात रिव्यू अनसक्सेसफुल आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही ना भरती एकोणतीस ला चार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शार्विन उदय कुमार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय एकोणतीस ला चार रनआउट आपण पाहतो ऑन अ स्क्रीन चांगल्या दर्जाची फेकी पाहायला मिळाली होती अजरचा पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग एका मागोमागे खेळाडू बाद झाल्यात पार्टी सुरू असलेल्या घरावरती जणू काही वीज कोसळावी सारं काही उद्ध्वस्त होऊन जावं त्याच पद्धतीने एक का मागोमागे खेळाडू बाद होत असताना इथे पाहायला मिळतात आहेत हा चेंडू आधीचा आपल्याला पाहायला मिळाला होता लोअर फुल बॉल त्यावरती रनआउटच्या रूपामध्ये खेळाडू बाद झाला तर नंतरचा तसेच या ठिकाणी वर्सोवा मुंबईवरून थंडर स्पोर्टचे गुडुबाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबरने उस्ताद चषकाचे आयोजक देखील मुद्दूबाई हे देखील मुंबई मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्या दोन्ही दोघांचंही आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत सर ग्लेन माहिती मैदानाच्या त्यांना आतमध्ये साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो अथर्व काळे महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये त्याचं सिलेक्शन झालंय तो देखील या मॅच चा आसर्वाद घेतोय त्याचंही अर्धिक स्वागत करूयात ग्लेन नवीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुप्रिम चषकाची मालिका कार ज्याच्या नावावरती पाहायला मिळाली ना तो ग्लेन हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न खाली राहिला चेंडू फार अधिक वेगाने इथे पाहायला मिळाला होता खाली राहिला चेंडू दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले प्रत्येक गोलंदाजावरती दिलेली जी भूमिका त्याने यथायोग्य इथे पार पाडली आहे धावांचा इथे मी म्हणेन की दुष्काळ पडत असताना पाहायला मिळतो पंचवीस जिथे एकोणतीस जापलका भरजी आहेत पाच खेळाडू बाद अजर शेख पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल हैदराबादच्या या पठ्ठ्याने या मॅचमध्ये चुणूक पाडली आहे हा पोठ्या चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो आहे अझर शेख दोन एक्स्ट्रा आलेत केवळ ग्लेन बैती मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि एक स्पर्धा सातत्यपूर्ण याही खेळाडूने गाजवल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स करत असताना आज मात्र त्याला आपण पाहिलंय लोरफुलडोर बॉल राऊंड राऊंड खेळलाय लाँग ऑफ क्षेत्ररक्षक आहे फर्दिंग काझी फेकी करण्यात येत असताना पाहायला मिळते तद्वर मात्र घेतली जाणारी इथे एकेरी धाव एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते एकतीस धाबा दा पलकावरती आहेत ग्लेन वरती जिथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं फॉर्टी प्लस खेळाडू आहे आज देखील मैदानाच्या आतमध्ये दे आपल्या फिटनेसच्या दुरावरती मुंबापुरीतील काही असे खेळाडू आहेत ना हाताच्या बोटावरती मोजण्यासारखे कि जे गेले अनेक वर्ष आपल्या फिटनेसच्या धुरावरती जेणे मैदाना गाजवल्या आडबा ऑन साइडला मॅसि मॅग्निफिसन स्ट्रोक आउट ऑफ पार्क दलाय शार्बीन च्या बाकमधून निघणारा हा षटकार शार्बीन उदय कुमार ज्या पद्धतीने त्याच्या बाटमधून माहिती आतमध्ये षटकार येत असताना पाहायला मिळाला पहा रिप्ले मध्ये पाहायला मिळते वाट पाहिली होती बॅकफुटला आले कमी गतीने चेंडू टाकला रीड केलं आणि ऑन साईडला फेकून दिला सीमारशीच्या बाहेर षटकार आला आणि हा पंचांचा इशारा सदतीज हा बाधा पलकावरती आहेत पाच खेळाडू बाद झालेत पाचवं षडक पदावरती पाहायला मिळते अजरभरती पहिला षटकार आलाय आणखीने कमी गतीने दुविधा मनस्थितीमध्ये होते फलंदाज भ्रमामध्ये टाकलं संभ्रमामध्ये टाकणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कमी गतीने काही चेंडू वेगाने काही चेंडू बॅकअप लेन्स नाही काही चेंडू फुलर लेन्स आहे या खेळाडूच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत आणि नाणा रुपे अशी गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सदती जावा दा काबर पाच खेळाडू बाद पुढचा भाऊ खोलामध्ये या वेळेला रिच मध्ये आलाय या चेंडूला केलं आउट ऑफ द रीच षटकार संघाची धावसंख्या त्रेचाळीस धावा दा बर धावा बंटात बनवणारा हवा हिमतीने हारा हिम्मत कदापिही हारू नका परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो चमकतो तोच जो घणाचे गाव सोचण्याची हिंमत ठेवतो घणाचे गाव सोचले आणि शर्बींने काय फटकेबाजी केली आहे दोन चेंडूवरती दोन उत्तुंग षटकार त्याच्या बाटमधून आल्यात विविध अँगलने पा सात कॅमेऱ्यानेची ही स्पर्धा कव्हर करण्यात येते सहा कॅमेरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कामकाज करत असताना पाहायला मिळतात एक कॅमेरा स्टँड बाय जो अगदी व्यासपीठाच्या समोर आणि विविध अँगलने इथे दाखवण्यात येत आहे डिंग डॉंग लाईव्ह या चॅनलला जर का तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलवरती जाऊन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पहा जे काही नीड अँड क्लीन कॅमेरा वर्क आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आहोत मैदानाच्या आतमध्ये मध्ये गोलंदी मार्क बद गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल हिमांशु पाटील अलंगर एक्सप्रेस त्रेचाळीस धाबा दाव पलका भरती आहेत पाच बाद अलिंगर एक्सप्रेस नदी मार्कपती शेवटच्या षडक पूर्वार्धाचा खेळ यावेळेचा लोअर फुलटोत बॉल ऑन साईडला खेळ डीप बाकवॉक्टला गेला क्षेत्र भरती येतोय केवळ एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल चला शेवटचा आणि अंतिम पुकार नेक्स्ट मॅच शिरसाट स्पोर्ट्स आणि त्याच्या अगेन्स्ट केल निलेश जादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन धनकवडी पुणे टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच रोहन खरातला देखील आपण पाहणार आहोत फिरकीचा अजून एक जादूगार मैदानाच्या आतमध्ये इमांशु पाटीलची जादू आपण सध्याच्या जा घडीला पाहतोय दहा धावा त्याने खर्च केल्यात विकेट मिळवलेली नाहीये पाच विकेट गमावलात बॅटिंग करत असताना दहीसर बॉय दहीसर या टीमने हाफ ट्रॅकर राहिला उजबेसीच्या बाहेर कमी गतीने चेंडू इथे हाताळण्याचा प्रयत्न केला व्हाईट बॉल त्यावरती एक सिंगल व्हाईट प्लस वन अशा धावा इथे प्राप्त होतील सुमित पाठीमागे पाहायला मिळाला होता संघाची धावसंख्या इथे या दुहेरीच्या मदतीने सेहेचाळीस धाबा दा फलकावरती पाहायला मिळते जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शरीरापासून दूर ठेवलेत जास्तीचे चेंडू आपण जास्तीचे फलंदाजाच्या पासून दूर कसे ठेवू याचे प्रयत्न केलेत ग्लेनसाठीचा हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ग्लेन, ग्लेन केवळ एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते ग्लेन वैती आणखीन एक पिता पुत्रांना आपण अनेक वेळा मैदानाच्या आतमध्ये पाहतो अनेक वेळेला त्याला आपण पिता आणि पुत्रांनाही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहे बंदरपाकाडी इथून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे बोरिवलीच्या बंदरपाकाडीमधून परंतु काही दिवसांपूर्वी ग्लेनच्या पुत्राचा एक छोटासा अपघात झाला ईश्वरणी प्रार्थना करूयात की पुन्हा एकदा त्याचा पुत्र मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आणि निश्चित लवकरच पाहायला मिळत पुढे पुन्हा एकदा गोलंदी मार्कवरती दाखवत असताना हिमांशूला आपण पाहतोय फार भीगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय पेकी करण्यात येते तोर मात्र घेतली जाणारी आणखीन एकेकिरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते या षटकामध्ये ही धाबा थांबल्या दे तोर आहे शेवटचा निर्णायक अंतिम षटक आणि या षटकामध्ये तितक्याशा धाबा आलेल्या पाहायला मिळालेल्या नाही आहेत चला नेक्स्ट मॅच साठी आपण लक्ष भेटतो शिर्षा स्पोर्ट्स आणि निलेशदा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन धनकवडी पुणे हा बॉल एक्सटाकला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला मिस टायमिंग राहिला क्षेत्रक्षक अगदी चेंडूवरती पोचेल तद्वर मात्र घेण्यात येणार दुहेरी धाबा या मैदानावरती खोऱ्याने धाबा बनतात धाबा बनवणारा एक चांगला बाटर धावा किंबहुना विश्वासाने मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल रन्स बंटा असताना पाहायला मिळाल्या गुरु गुरु लासरचा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये वापरत असताना पाहायला मिळाला डिंगडॉंग लाईव्ह या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आशीर्वाद यांच्या माध्यमातून गुणलेखकाची भूमिका अजय आवळे सर त्याच वेळेला संजय भालेराव सर आणि सलमान शेख सर यांना आपण पाहतोय पुढचा बॉल कमी गतीने पिक करण्याचा प्रयत्न आहे चेंडू हवेमध्ये गंगाधर इंगोले चेडूच्या आला झेल निसटला परंतु जास्तीचा काही तोटा इथे झालेला नाही आहे केवळ एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते गंगाधर इंगोले हाही सुमित डिकळेच्या भरवशयाच्या खेळाडूंच्या यादीमधील एक खेळाडू आहे मंदार गुरु बंड्यालाही आपण पाहतोय तोही एक खेळाडू म्हणून ना नेहमीच सुमित ढिकळेच्या जवळच्या खेळाडूंच्या यादीतील खेळाडू एकावन्न धावा अर्धे शतक कम्प्लीट केलंय बॅटिंग करत असताना दहीसर बॉईज दहिसर या टीमने चांगलं प्रदर्शन राहिले गोलंदाजांचं उजवे राहिलेत गोलंदाज अध्याप हा बॉल उजवे बाहेर वेगाने फास्ट अँड फ्युरियस शरीरापासून दूर ठेवला प्लेईंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला पूर्वार्धाचा संपलाय गोलंदाजांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला एकावन्न धावा दहा फलकावरती आहेत बावन्न धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय पूर्वार्धाचा खेळ संपलाय थोड्याच वेळामध्ये करणार करणारा होता पण टॉस या लक्षवेधी अशी स्पोर्ट्स आणि त्याच वेळेला निलेश जादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन कुणवीस स्पोर्ट फाउंडेशन धनकोडी पुणे चला लाईन अप मध्येच मैदान सोडायचं सुमित डिकळे अँड कंपनी लाईन अप मध्येच मैदान सोडावं लागेल आणि मध्येच मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं राहील लाईन अप मध्येच मैदान तुम्हाला सोडावं लागेल याकडे लक्ष वेधूयात आज आपण आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमला खेळताना पाहायला मिळालं एम एस झोनी या गंगावटी या कर्नाटक या टीमला आपण विजयी प्रस्ताप करीत करत असताना पाहायला मिळालं दहीसर बॉईज दही सर या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहतो आहे दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिली या टीमच्या अगेन्स्ट शिरसा स्पोर्ट्स टीम, टीम खेळते नेक्स्ट मॅचमध्ये दादा भिंताडे धनकवडी पुणे या टीमच्या अगेन्स्ट उमेश इलेबन खार हा संघ खेळतोय एंजल कोलकाता डिंगडॉंग या टीमच्या अगेन्स्ट अशा प्रकारचे मॅचेस आजच्या दिवशी पाहायला मिळतात प्रथम क्रमांक रोख रक्कम तीन लाख रुपये श्रीतेज करंडक या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे द्वितीय क्रमांक रोख रक्कम दोन लाख रुपये व आकर्षक श्रीतेज करंडक तृतीय क्रमांक रोख रक्कम तृतीय आणि चतुर्थ क्रमांक रोख रक्कम प्रत्येकी पन्नास पन्नास हजार रुपये व श्रीतेश करंडक ही मॅच जीशी आपण पाहतोय दैसर बॉय दहिसर या टीमने टॉस आधल्यानंतर प्रथम बॅटिंग केली बिपिनबाई झटाके एका बाजूला तो दुसऱ्या बाजूला सुमित ढेकळेला आपण स्क्रीनवरती पाहतोय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते दोन्ही चर्चेची नावं टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित भरत ढेकले मैदानाच्या आतमध्ये बॅडिंगसाठी साडी दाखल होत असताना पाहायला मिळतोय तर मॅन इन फॉर्म फर्दीन काझी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅडिंग साडी बाबुंना धावसंख्येचा से पाठलाग करायचं आहे फिफ्टी टू रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलं ग्राउंड स्टाफ खेपट्टीची रांगोळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आर एस आर एस पी ग्राउंड जे मात्र या मैदानाच्या एकंदरीत आपण पाहिला ना तर एक लश ग्रीन अशी आव आउटफील्ड या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि त्याच वेळेला या मैदानामध्ये एक चांगल्या दर्जाचं चा क्रिकेटही पाहायला मिळतं म्हणून काय काय प्रत्येकाच्या पसंतीस उतरलेलं हे क्रीडांगण आणि पसंतीत उतरलेली ही स्पर्धा भव्य दिव्य प्रशस्त असं क्रीडांगण भव्य दिव्य व्यासपीठ अगदी मनमोहणारा असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतो स्वीट डेकळेला आपण स्क्रीनवरती पाहत आहोत सुमित डेकळे ज्या खेळाडूने सर्वाधिक वेळेला सुप्रीमो चषक ही स्पर्धा जिंकली परंतु अगदी त्याच वेळेला सुमित डेकळेला पाहिल्यानंतर ना मला पालघरची एस एस पी एल ट्रॉफी आठवते एकंदरीत आठ पंच्याण्णव धावांची वादळी खेळी ज्या खेळाडूने केलेली पाहायला मिळाली बॉल चांगल्या रीतीने खेळतो अंडरम बॉक्स क्रिकेट चांगल्या रीतीने खेळतो त्याच वेळेला अंडरम ओपन चांगल्या रीतीने खेळतो रबर बॉल चांगल्या रीतीने खेळतो टेनिस क्रिकेट चांगल्या रीतीने खेळतो आणि क्रिकेटला अक्षरशः स्वतःला नाहून न ना घेतलं आहे वाहून घेतलं आहे स्वतःला असा खेळाडू मैतानाच्या आतमध्ये सुमित भरत डेकळेला आपण पाहतो आहोत बाडिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ही स्क्रीनवरती पाहतोय आपण आकर्षक अशा ट्रॉफीज श्रीतेज करंडकच्या माध्यमातून श्रीतेज टीमने जिंकलेल्या या ट्रॉफीज आहेत जिथे जिथे आपण प्रथम क्रमांक मारलेल्या ट्रॉफीज आपण पाहतो आहोत अनेक अशा ट्रॉफीज या पाहायला मिळतात आणि एवढ्याच ट्रॉफ्या नाही आहेत तर आणखी ट्रॉफ्या काही ज्या आहेत ना ही जागा अपुरी आहे म्हणून इथे ठेवण्यात आलेल्या नाही आहेत कारण श्रीतेज तेज इलेवन या टीमने अनेक स्पर्धा सातत्यपूर्ण जिंकण्याचा कारनामा केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटर दिन काजी सज्ज होत असताना पाहायला मिळतो बॅटिंग साडी शिवडीचा हा खेळाडू चर्चेचा विषय चर्चेचं असं नाव थ्री डायमेंशन प्लेयर आहे त्याचा स्लॉग स्वीप हा नेहमी चर्चेचा विषय राहिलाय कशा रेतीची बॅटिंग आज या मॅच मध्ये करणार हे देखील पाहावं लागणार आहे शर्विन उदय कुमार गोलो नदी मार्क वरती दाखवलं असताना पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या दरम्यान काझी मैदानाच्या आतमध्ये दाखवलत असताना आपण पहिला बॉल सामन्याला सुरुवात पहिला चेंड ऑन साइडला ला आपला ट्रेडमार्क स्ट्रोक इथे खेळत असताना फर्दिन काझीने चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार पहिला बॉल शफल झाले आणि ट्रेडमार्क स्ट्रोक इथे पाहायला मिळाला फॉलोइंग स्लॉक स्वीप खेळत असताना फर्दिंग काझी विविध अँगलने पहा आपण ना पॉइंटच्या कॅमेरा अँगलने पाहतोय ऑन साईडला खेळलेला हा स्ट्रोक हँड आणि कॉर्डिनेशन पाहताच बंट या खेळाडूचं शेणूवरती करडी नजर खेळलेले इम्प्रोवायझिंग स्ट्रोक चांगल्या रीतीचे बॅडिंग मैदानाच्या आतमध्ये फरदीन काझी पुढचा बॉल घेऊन सर्विन पुन्हा एकदा सज्ज यावेळेला स्वीचिक दमदार वजनदार शानदार दर्जेदार आकर्षक अविश्वसनीय सुख षटकार हरदिन फरदिन मैदानाच्या आतमध्ये बाटिंग करत असताना काय स्ट्रोक केला स्वीच इट करत असताना दोन बॉलवरती दोन उत्तुंग षटकार फरदिन काझीच्या बॅट मधून आल्या पहा झोन मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लॉंग लेगला षटकार ठोकला तदनंतर डी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर त्याच्या बाट मधून षटकार आला स्वीच इट करत असताना दर्जेदार बाटिंग मैदानाच्या आतमध्ये फरदिन काझी नाभा अशीच मोठी होत नाहीत मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो ज्याच्या अप अपयशाचा पाया, अप पाया खोल ना त्याच्या यशाची इमारत उत्तुंग उभी राहते अपयशाचा पाया खोल राहिला होता सुरुवातीला या खेळाडूचा परंतु तदनंतर आज यशाची इमारत अगदी उंच उभी आहे आणखीन एक लोरफुलटोत बॉल बॅटला जमिनीला घरंगळत जमिनीला गुदगुल्या करत चेणुसी मारेशीच्या बाहेर आणखीन एक चौकार भरती धाबा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय जिथे सोळा धावा धाव आहेत पहिल्या तीन बॉलवरती सोळा धाबा आल्यात सपाटून मार खाल्लाय या फलंदाजाच्या बॅटिंगचा एक टेम्पो आहे तो कधीही कमी होत नाही तो वाढतच जातो आणि या गोष्टी महत्वाच्या हो आहेत ना फलंदाजी करत असताना या गोष्टी फार महत्वाच्या हो राहतात की आपला बॅटिंगचा टेम्पो आपण कधी उतरू द्यायचा नसतो आणखीन एक बॉल आणखी एक स्वीची मारेशेच्या बाहेर कधी ऑन साईड कधी ऑफ साईड दर्जेदार बॅडिंग मार मारखाल्लाय गोलंदाजाने वीस दाबा फर चौकार हरदीन फरदीन या खेळाडूने त्याच्याकडे प्रतिभा आहे त्याची टायमिंग अद्भुत आहे अविश्वसनीय खेळाडू म्हणून ज्या खेळाडूने महारत हासिल आहे तो फरदीन काजी बॅटिंग करतोय मैदानाच्या त्याच्या आतमध्ये चौकार आला आणखीन दोन चौकार दोन षटकार आणखीन एक इथे इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न करण्यात आला खाली राहिला बॉल अपेक्षा अपेक्षा फरदिन काझीने त्याचे हावभाव त्याचे इथे पाहायला मिळालेत पण रिएक्शन ही कॅप्चर करण्यात येतात कारण हावभाव ज्या वेळेला कॅप्चर होतात ना त्यावेळेला आपण स्क्रीनवरती या गोष्टी पाहणं फार चांगल्या राहतात आपण ज्याची चर्चा करतो ना ते स्क्रीनवरती येतं ना त्यावेळेला बोलण्यामध्ये अधिक समालोचकाला आनंद मिळतो यावेळेला स्वीचित आणखी डे मारेशेच्या बाहेर आकाशाला बुक्की मारत षटकार षटकाराच्या मदतीने संघाची राहुसंख्या सव्वीस दहा पालकावरती पहा का बॅटिंग केली आहे आकाश जहांगीरला ही मोह आवरताला आला नाही फरदीन काजीची बॅटिंग पाहण्याचा काय दर्जेदार बॅटिंग बॅटिंग मधला क्लास मैदानाच्या आतमध्ये मध्ये पाहायला मिळाला बॅटिंग मधला क्लास आणि बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सव्वीस स्क्रीनवरती आपण पाहतोय जिथे चर्चा करत असताना कृष्णा सातपुते आकाश जहांगीर यांना आपण पाहतोय आकाश चिहांगीड छिंदारी त्याला आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत स्वतः कॅप्टन जो मात्र पाहायला मिळतोय नाझिम गुल्लीलाही देखील पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये नजीम गुल्लीला आपण पाहू फिरकीचा जादूगार गेल्या अनेक वर्षांना याही खेळाडूचं वय वाढत नाही आहे कारण चांगल्या दर्जाचं प्रदर्शन आजही त्याच धाटणीचे या खेळाडूचं पाहायला मिळालं आहे नाझिम शेख नाझिम गुल्ली स्क्रीनवरती बाहुबली एन एस पी स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा आणि एन एस पी स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर मैदानाच्या आतमध्ये बाडिंग करत असताना ज्याला आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत बाहुबली सुमित के लिए बाहुबली हा सिनेमा नुकताच आला होता आमदार चषकामध्ये भांडूपच्या स्पर्धेमध्ये चौदा षटकार एकाच मॅच मध्ये त्याने ठोकले आणि त्याच वेळेला जिथे चंदुसरांनी या खेळाडूला बाहुबली ही उपाधी दिली होती खुला टाकलेला हा बॉल ऑन साईडला खेळला हलक्या हाताने क्षेत्रक्षक का तिथे मात्र हलगर्जीपणा पाहायला मिळालाय धाबा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील त्या दोन रोहन सावंत गोलंदी मार्क मध्ये पाहायला मिळतात ज्या खेळाडूने सारज मैदान टेन पी एलच्या पहिल्या पर्वामध्ये गाजवत असताना उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळाला होता ना तो दोन सावंत गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणं किंबहुना फिरकीपट्टू लेदर बॉलचा चांगला दांडगा अनुभव या खेळाडूकडे लोर फुलटो बॉल बॅटने ऑन साइडला डीप बाक लेग सीमारेषेच्या बाहेर बाहुबलीच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार रोहन सारखी रोहन साबण सारख्या गोलंदाजावरती देखील इथे हल्ले चढवले जातात धाबांची लैलू उठ होती रिप्ले पाईडला केवळ दिशा दिली मॅच ही दशा बदलून आहे बत्तीस धा पलका भरती विदाउट लॉस आघाडीच्या या खेळाडूंनी ना जणू काही वज्र निर्धार केलाय सामना लवकरात लवकर संपवण्याचा आणखी एक बॉल खोलामध्ये पाहायला मिळाला ऑन साईडला क्षेत्राक्षर बी धावतोय चेडूचा पाठलाग करतोय चेडूने मारली आहे बाजी प्रयत्न पडलेत कमी धावा मिळतील या चार आला हा चौकार लूट मैदानाच्या आतमध्ये सुमित भरत देखील बोलतीये तीन बॉल त्याने फेस केले दहा धाबा त्याच्या मधून आल्यात हेल्दी रेट रेटने बॅडिंग करतोय काजेशील या स्पर्धेमध्ये देखील लेदर बॉल स्पर्धेमध्ये काय शतक ठोकलं होतं या खेळाडूने लोअर टूथ बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मला वाटतं तेवीस ते चोवीस चेंडूमध्ये त्याने अर्ध शतक ठोकलं होतं तो सुमित डेकळे मैदानाच्या आतमध्ये बॅडिंग करत असताना पाहायला मिळतोय पलकावरती एक सिंगलच्या मदतीने सदतीस धावा दहा पलकावरती आहेत दहिसर बॉय दहिसर संघ आता एवढंच म्हणत असेल की रोहन सावंत आता तूच काहीतरी कर भावा कारण संघाची अडकलेली ही नौका पहिल तेरी घेऊन जाण्यासाठी विकेट हव्यात सहा बॉल विश्वती फरदिन काझी बॅटिंग करतोय चार चेंडू आणि अकरा धावसंख्येवरती सुमित भरत डेकळेला आपण बॅटिंग करत असताना पाहायला मिळालं काझी हरदीन फरदीन शिवडीचा हा खेळाडू पुढचा बॉल रोहन साबण रोहन साबणची गोलंदाजीना नेहमी कुतुहलाचा विषय हा राहतो ना की चेंडू वळवण्यामध्ये सक्षम राहणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो हदभर वळण घेणारे त्याचे चेंडू नेहमीच पाहायला मिळतात परंतु तो मुवमेंट किंवा ती मुवमेंटाला जी प्राप्त व्हायला हवी होती ना ती लय सापडायला हवी होती ना ती त्याला इथे लय सापडलेली नाहीये परंतु हा खेळाडू लय मध्ये आलाय आणि ज्या वेळेला फर्दी काजीला लय सापडते ना त्यावेळेला त्याला कोणाची भय वाटत नाही का बॅटिंग केली एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅडिंग चौकाराला डी बॅक्सचा कबर बांडील बाहेर आहेत रन्स ऑन बोर्ड पुढचा बॉल उजव्या बाहेर खोलामध्ये इथे टाकला होता ज्युसी हाफ बॉली बनवत असताना ड्रायव्हिंग लेंथ वरती या बॉलला घेतला आणि एक सिंगल इथे प्राप्त केली आठ चेंडू आणि नऊ बॉल आणि जिथे आपण पाहिलं ना तर एक जिथे आठ बॉलमध्ये एकतीस संख्येवरती नॉट आउट खेळतो फरदीन काजी चार चेंडू अकरा धावसंख्येवरती सुमित डेकडे खेळतो बेचाळीस बनल्यात दहाची गरज चोवीस चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे पहिल्या षटकामध्ये सव्वीस आला दुसऱ्या षटकामध्ये सोळा आल्या बिपिनबाई झटाकिया गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील बिपिनबाई झटाकिया या खेळाडूच्या नावावरती एक इतिहास जमा अशी कामगिरी आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये एका हंगामामध्ये सर्वाधिक वेळेला निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज म्हणून बिपिनबाई झटाके यांना पाहिलं जातं फिरकीपटू आज पिता पुत्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात मनन झटाके आणि बिपिनबाई झटाके यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत परंतु अगदी त्याच वेळेला ना मुंबईच्या उच्चभ्रू ठिकाण वाळकेश्वरचे क्रीडांगण मला आठवतं निर्धाव षटक हाताळलं होतं सुमित भरत ढेकळे या टीम ज्या टीमचं प्रतिनिधित्व करत होता त्या टीमच्या अगेन्स्ट निर्धाव षटक आलं होतं बिपिनभाई झटाकिया यांच्या माध्यमातून त्यांना गोलंदाजी मार्कपती आपण पाहतो स्ट्राईक वेळ बदलतो काळ बदलते परंतु आज वेळ कशी असेल कोणाची खोलात टाकण्याचा प्रयत्न इथे केला फ्लाईट दिली बिपिनभाई झटकिया हा चेंडू वळवण्यामध्ये जे यशस्वी राहिलेत स्वतः संघाचे संघ मालक सर्वे सर्वा कॅप्टन कर्णधार नेता दिशादर्शक तारणहार बोलिंग वरती पाहायला मिळतात बिपीनबाई झटाकियांना आपण पाहतो बेचाळीस धावा फलकावरती आहेत फॉर्टी टू ऑन बोर्ड पुढचा बॉल कमी गतीने यावेळेला जागा बनवण्याचा प्रयत्न पिताने टाकलेला हा चेंडू पुत्राच्या हाती जाऊन विसावला म्हणून झटाकियाला आपण पॉईंटला पाहत त्यामुळे ते ती केळ एक एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या त्रेचाळीस धावा पराभूतेच्या गर्द सध्याच्या घडीला संघ अडकत असताना पाहायला मिळतोय दहिसर बॉईज दही सर एक काळ या संघाने गाजवला कारण या संघाने खऱ्या अर्थानं मोठमोठे खेळाडू दिले त्यामधील एक नाव थॉमस दायस ज्या संघाने दिला ना तो संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय दहि सर बॉई सर पुढचा बॉल आणखीन एक चेंडू वळण घेणारा स्लीप तैनात करण्यात आली आहे पंचांकडे अपील इथे पाहायला मिळाली दोन नामवंत संघ आणि दोन नामवंत प्रतिष्ठित प्रतितीयश आणि प्र, प्रसिद्ध असा खेळाडू दोन प्रसिद्ध असा खेळाडूंमधील हे द्वंद्व युद्ध आपण पाहतोय त्रेचाळीस धाबा धापलकावरती लगावण्यात आला धाबांची लयलूट अजूनही नऊची गरज आहे बावन्नचा पाठलाग करायचा आहे मॅच मध्ये जास्तीचे काही राहिलेलं नाहीये कारण फरदीन काझी नाबाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत यावेळेला डाऊन द ग्राउंड चेणूसी मारेषेच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर आलाय हा उत्तुंग षटकार डेकळे काय बॅटिंग केली आहे समोरच्या दिशेने येणारा हा षटकार इथे पाहायला मिळाला मैदान कोणतेही असू द्यात इलाका किसी का भी हो धमाका केवल हमारा ही रहेगा सुमित डेकळे हा बॉल खोलामध्ये यावेळेला देखील आणखीन एक फटका मोठा आलाय मॅच फिनिश ऑन ही स्टाईल चेनू सीमारेषेच्या बाहेर दहा विकेट राखून सामना जिंकलाय सुमित भर डेके सात बॉल तेवीस जावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि दर्जेदार खेळ करत असताना फरदीन काझी हा देखील राहिला नॉट आउट बत्तीस जावा त्याच्या बॅटमधून आला दहा बॉल त्याने फेस केले केवळ मॅच जिंकली आहे सतरा चेंडू मध्ये बाबन धावसंख्येचा पाठलाग इथे करण्यात आला दहा विकेट राखून सतरा बॉल मध्ये बाबन धावसंख्येचा पाठलाग इथे यशस्वीरित्या केलाय तो दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली महेंद्र शेठ मात्रे साहेब यांच्या मालकीच्या संघाने चला या करूयात आपण टॉस एका बाजूला का, का चिंदारी या पाहायला मिळेल तो कर्णधार पाहायला मिळेल तर त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल शिर्षा स्पोर्ट्स या दोन्ही टीमचे कॅप्टन या मॅच प्लेयर प्लेअर द मॅच या मॅचचा प्लेअर द मॅच या आपण पुन्हा एकदा आमंत्रित करूयात ज्याची चर्चा संपूर्ण भारतभर होते हर दिन तो फर दिन दहा बॉल बत्तीस जाबा ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या एस एस इव्हेंट यांच्याकडून जी मात्र एक कमेंट्स आली वॉइस ऑफ महाराष्ट्र सुरेश शिंदे माझे बंधू आहेत आणि एक चांगले समालोचक म्हणून देखील त्यांना पाहायला मिळते या पण त्यांनाही शुभेच्छा देऊयात चंदू सदन साठी ही कमेंट्स अगदी जी मात्र पाहायला मिळते या पण फरदीन काजिला आपण पुरस्कार देत आहोत मनोज विचार एक लेजेंड के आडो त्यांचे स्वागत आपण करूयात अविनाश आणि त्याचवेळेला मनोज विचारे हे नेहमीच या संघाचे कणा म्हणून पाहायला मिळतात बॅकबोन हरदीन फरदीन मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार शिर्षा स्पोर्ट्स संघ आम्ही लक्ष व्यक्त टॉस साठी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे शिरसा स्पोर्ट्स संघाचे संघनायक लवकरात लवकर संपर्क साधा टॉस करण्यात येईल शीर्षा स्पोर्ट्स मी लक्ष वेधेन कृपया फार जास्तीचा खर वेळ खर्च केला जातो आहे स्पोर्ट्स या संघाचं लक्ष वेधेन कृपया संपर्क साधा जास्त वेळ झाली आपल्याकडे जास्तीचा वेळ नाही आहे कारण सहा सहा षटकांचे सामने खेळायचे आहेत सव्वा बारा झाले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये श्रीशाट स्पोर्ट्स या संघाचं लक्ष वेधीयात कृपया संपर्क साधा टॉससाठी सन्माननीय महेंद्र भाऊ तापकेर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आपल्या शुभस्थे दिला जाईल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा अख्ख्या भारतभर आहे मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी हर दिन फरदीन पुण्यात आला आणि आज पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील घेतलेला आहे शिवडी मुंबई वरून सुरू झालेला क्रिकेटचा प्रवास सध्या भारतभर दंका आहे फरदीन नावाचा आणि या स्पर्धेमध्ये देखील आले ही कॅप तुम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये परिधान करायची आहे आय एस पी एल देखील गाजवली फरदिन यांनी श्रीतेज करंडक श्रीतेज ट्रॉफी बत्तीस धावांची एक विस्फोटक खेळी फरदिन काझीने केली आणि फरदिन काझी खेळाडू असेच बनत नसतात त्यांच्यामागे त्यांची मेहनत असते परंतु फर्दीन गेल्या मी फरदिनला गेली दहा वर्ष ओळखतो आहे परंतु गेल्या दोन वर्षातील त्यांचा परफॉर्मन्स त्यांनी घेतलेली मेहनत अख्ख्या भारतभर चर्चेत आहे फरदीन मॅन ऑफ द मॅच मिळते काय म्हणाल आणि सचिन सरांचं एक म्हणणं होतं नॉर्मल व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या टीम आणि प्लेअर तर दिसतात परंतु या स्पर्धेमधून मला असे प्लेअर पाहिजेत ज्यांना कोण संधी देत नाहीये म्हणून फ्री एंट्री टुर्नामेंट ठेवण्यात आलेली आहे या आयोजनाविषयी काय म्हणाल नहीं पहले तो सचिन सर को थैंक्स बोलना चाहूँगा जिन्होंने इतना अच्छा टूर्नामेंट फ्री एंट्री में इतना अच्छा टूर्नामेंट रखा और बहुत 32 टीम्स को चांस दिया और सब मैच छह ओवर के हो रहे ये बहुत बड़ी बात है टेनिस क्रिकेट के लिए कि टाइम टू टाइम नौ नौ साढ़े नौ बजे सब टी, ती, सारी टीम आ रही है फर्स्ट मैच के लिए तो उनके लिए थैंक्स बोलना चाहूँगा और यही बोलूंगा कि आप हर साल ऐसी टूर्नामेंट करते रहे फरदीन तुम्हारा देखिए खूब सारा शुभेच्छा ये होते फरदीन मुंबई सा वंडर बॉय धन्यवाद काही क्षणांचं आपण भेटूयात डिंग डॉंगलाईव्हवर